तर मित्रांनो, आपल्या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धूमकेतू, उल्का आणि लघुग्रह फिरत असतात. तर अशाच काही लाखो वर्षापूर्वी एक धूमकेतू पृथ्वीजवळ येऊ लागला. कल्पना करा मित्रांनो, हा धूमकेतू किंवा उल्का पृथ्वीवर पडली असेल आणि आपलं लोणार सरोवर हे निर्माण झालं असेल. तर मित्रांनो, या गोमुखातून जे पाणी येतं ते म्हणतात की आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, म्हणून इथे भाविक स्नानही करतात. पण सध्या करोनाचा काळ असल्यामुळे इथे स्नानाची व्यवस्था बंद केलेली आहे. निसर्गाचं अतिशय विहंगम आणि अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे मित्रांनो. अतिशय छोटे छोटे धबधबे पण इथे आहेत रस्त्याने. अतिप्राचीन मंदिर आतमध्ये काळोख आहे भरपूर. तर मित्र, तुझं हे लोणार सरोवर बघायला तू रिसोर्ट वरून आलाय, तर तू फर्स्ट टाइम आलायस का इथे? फर्स्ट टाइम. तुझं नाव काय? लक्ष्मण पप्पाडे. अच्छा, आणि काय करतो तू? कॉलेज. कॉलेज. अच्छा अच्छा, म्हणजे कुठल्या सहज बघायला आलायस की असं एक कुतूहल म्हणून की असंच निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी? निसर्गाचा. बरं बरं, ठीक. मित्रांनो, इथे एक दर्गा टाईप किंवा एक काय म्हणतात कब्रिस्तान वाटत आहे. किंवा मस्जिदही असू शकते छोटीशी.
तर मित्रांनो, आता सरोवराच्या पायथ्याशी तुम्ही आलोय. सरोवर तुम्ही बघू शकता, निसर्ग अतिशय रखरखत्या उन्हात सुद्धा अतिशय सुंदर निसर्ग आपल्याला दिसतोय. इथे बघा, पक्षी इथे पाण्यामध्ये पोहून राहिले, अतिशय सुंदर दृश्य आहे. तर ते दूर तुम्ही बघू शकता, ते मंदिर आहे आपल्याला. सऱ्याचं पाणी पिल्यावर अतिशय छान वाटते, गोडसर पाणी आहे मित्रांनो. आपल्या मित्राने पाणी भरलं आणि हे सऱ्याचं पाणी बघू शकता तुम्ही, आणि आपल्या मित्राने आपल्याला पाणी भरून दिलं. प्रवासादरम्यान अतिशय थकवा आहे, तर तुम्ही पाण्याच्या बाटल्या जरूर जवळ ठेवा. ॲटलिस्ट भरलेल्या असतील तरी खाली बाटल्या जरूर जवळ ठेवा आणि सऱ्याचं पाणी पिऊन घ्या. अतिशय सुंदर आणि गोड पाणी. थँक्यू. नको सौर प्रकल्प लावलेत काही, याने वीज निर्माण होते बहुतेक. ओके, चला आपल्याला आता कमर थोडं चढाई करायची आहे. उतरताना तर काही वाटलं नाही, पण आता जी चढाई करायची आपल्याला ती अतिशय साहसपूर्ण असणार आहे आणि आपली पूर्ण ताकद लागणार आहे, जेवढा स्टॅमिना असेल तेवढा. चला तर मग वेळ न दवडता आपण आता सरोवराच्या पायथ्याशी आलो होतो. आता वरती जिथून आपण उतरलो तिथे जाण्याचा प्रयत्न करूया मंदिरापाशी. केलं आम्ही सरोवराचं दर्शन. हो ते नाही, सरोवराचं दर्शन केलं म्हटलं. ते मंदिराच्या मंदिर भरपूर दूर आहे ना, वेळ लागेल ना तिथे जायसाठी. ते आपले मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे पण मागच्या महिन्यातच आलते ना. अच्छा अच्छा, आणि काही म्हणजे करणार आहे का काही, म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट बाहेरच होईल जे काही करायचं. हायकोर्टाच्या निर्णयानुसार चालतं याचं, म्हणजे आतापर्यंत याचिका दाखल असल्यामुळे काही करता येत नाही. बरोबर, कन्स्ट्रक्शन वगैरे काही चालत नाही. जसं आहे तसं अबाधित ठेवायचं, जतन करायचं. ओके ओके. जैव विविधता आणि खडकाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे भविष्याच्या पिढीला त्या खडकाच्या चंद्राच्या मातीत थोडं साम्य. अच्छा, त्यामुळे ते जसं आहे त्या कंडिशन मध्येच अबाधित ठेवायचं आपल्याला. अबाधित. बरोबर, ठीक आहे ठीक आहे साहेब, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. अंधार आहे इथे. अरे चढा ना, तकलीफ होईल ना. भरलेले बरी बॉटल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे मी सरोवराचं पूर्ण दर्शन घेतलं आहे. सरोवर हे खालून हे अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य होतं. खाली अतिशय हिरवागार निसर्ग होता. एवढ्या रखरखत्या उन्हातही काही थकवा आला नाही. सुरुवातीला थोडंसं थकवा जाणवत होता, पण नंतर थकवा आला नाही जेव्हा सरोवरापाशी पोहोचलो. आणि इथे रस्त्याने जर तुम्हाला तार लागले तर तुम्ही पाण्याची बॉटल जरूर जवळ ठेवा. आणि ते झऱ्याचं पाणी पण आहे, ते पाण्यामध्ये भरू शकता तुम्ही. आणि अतिशय सुंदर आणि गोड तर ते पाणी तुमच्यासाठी अतिशय आरोग्यदायी करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट लाईनमध्ये सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ मी पुन्हा बनवेल. ठीक आहे, तर बस या व्हिडिओमध्ये एवढाच. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपले माननीय विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ते पण इथे मागच्या बहुतेक 5 तारखेला, मागच्या महिन्याच्या 5 तारखेला बहुतेक ते इथे दर्शनाला आले होते. आणि त्यांनी लोणार सरोवराचं दर्शनही घेतलं. तर हे लोणार सरोवर अतिशय सुंदर सरोवर आहे आणि इथे पाण्याचे 2-3 झरे पण आहेत. जो मेन झरा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलाच होता, तो मेन जो झरा आहे तिथे पाणी कंटिन्यू 24 तास आणि 365 दिवस चालू असतं. हे कधीच बंद होत नाही. 1975 साली भरपूर दुष्काळ आला होता महाराष्ट्रामध्ये. असे इकडचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत, रक्षक, ते सांगत आहेत की 1975 समथिंग साली इथे दुष्काळही आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तरीसुद्धा इकडचं पाणी कंटिन्यूअस चालू होतं आणि कोणालाच माहीत नाही पाण्याचं पाणी येतं कुठून. तर हे पिण्यासाठी अतिशय सुंदर, अतिशय गोड पाणी आहे. मी पिलं हे पाणी आणि आरोग्यासाठी इकडचे सुरक्षा रक्षक जे बघतात ते अतिशय लाभदायक सुद्धा आहे. तर बस हीच गोष्ट मी तुम्हाला सांगायची होती. दोस्त कैसा दिया, कसं दिलं रे? 10 आहे. हे 10 का? अच्छा ठीक आहे, दे 3 दे. मित्रांनो, सरोवराचं दर्शन झाल्यावर आता ताणही लागली आणि थोडंसं खायची इच्छाही झाली. तर आम्ही इथे एक फ्रूट सॅलड घेतलेला आहे, 10 रुपयाला आहे. आणि इथे कलिंगड आणि पायनॅपलचे काही चिप्स आपल्याला खाण्यासाठी आहे. तर चला खाऊया. आणि अतिशय सुंदर आहे. वा, पायनॅपल सुद्धा अतिशय सुंदर आहे. कलिंगड अतिशय सुंदर. जरा खाण्याचा आस्वाद घेऊया.